सरकारी खात्यान जे जे कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी आसा त्या सगळ्यांक या सरकारान स्थायी नोकरी दिवपाक जाय हो एक प्रमुख ठराव आसा. गोयात अनस्किल्ड कामगारांक ताबडतोब या सरकारान 600 रुपया म्हारगाय भत्त्याक जुळोवन मिनिमम वेज फायज करपाक जाय. ताबडतोब फुल टायम लेबर कमिशनर अपॉइंट करपाक जाय. या सरकारान ताबडतोब इंडस्ट्रियल पॉलिसी फायज करपाक जाय. आणि इंडस्ट्रियल पॉलिसी फायज करता असताना मोर अँड मोर लेबर इंटेन्सिव्ह इंडस्ट्रीज कशो गोयात येतल्यो, गोयकारांक कसो त्याचो फायदो जातलो ते पळोवपाक जाय. जे कामगार कायदे आहेत, कामगारांना ज्या सुविधा आज मिळतात त्यातली एकही सुविधा कामगारांना लढल्याशिवाय मिळालेली नाही. ह्या बँकरप्सी कायद्यात ते आपल्या कंपनी टाळे केन्नाही ठोकू शकता. बँकरप्सी डिक्लेअर केली की झाले, तुम्ही सगळे कामगार घराकडे वच्चे पडतले. अशा प्रकारचं नवीन कायदो हो मालकांच्या फावरांनी आणि कामगार वर्गाचे अतिप्रचंड असो अटॅक येत असा, या विरुद्ध आमका संघर्ष चालू दौरचो पडटलो. जागतिक कामगार दिन सेलिब्रेट करतानाच आम्ही जाणात की कामगाराचे खूप जटिल प्रश्न असतात आणि या प्रश्नाचे फुडलो विचार करपाक आणि वाचा करपाचे डिसिजन आज जातले. 2 सप्टेंबर ऑल इंडिया बंदूय असा आणि त्याची सुरुवात तुमच्यान म्हणपा जाता की आज या 1 मेच्या क्रांतिकारी दिसा जाता. कित्याक अख्ख्या हिंदुस्थानात कामगार कायदे बदलपाची मानावळ बीजेपी सरकारान केला आणि त्याची निषेध करपाक आज हो कामगार दीस आसा. आमी या आयच्या दिसाची हे करून सगळ्या कामगारांक आमी हुनहुनीत परबी दिता आणि मागता की फुडल्या झुजाक ताणी तयार जावचे.